आपले केस लांबसडक, चमकदार आणि सुंदर असावेत असं कोणाला वाटत नाही. लहान केस लवकर वाढावेत आणि सुंदर दिसावेत म्हणून आपण खूप उपाय करत असतो. कधी केसांना तेल लावून ठेवतो, तर कधी पार्लरमध्ये जाऊन केसांवरती महाग ट्रीटमेंट घेतो. पण त्यानंतर सुद्धा आपले केस आपल्याला हवे तसे लांबसडक होतच नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की हे सगळं न करता केस लांब करता येऊ शकतात तर आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. हाय नमस्कार, मी वेदश्रीता म्हणे, लोकमत सखीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. केस लांबसडक करण्यासाठी आपल्या घरीच असे काही उपाय आहेत ज्यामुळे आपले केस वाढायला मदत होते. त्यासाठी तुम्हाला फक्त योग्य केस वाढीसाठी उपाय करण्याची गरज आहे. हे उपाय कोणते ते पाहूयात. पहिलं आहे तेल मालिश. तेल मालिश किंवा डोक्याची चंपी आपल्या केसांच्या आतील रक्तवाहिन्यांना रक्तप्रवाह सुरळीत करायला मदत करते. केसांची मुळं आणि केसांच्या आतली त्वचा म्हणजेच आपल्या स्कॅल्पला ॲक्टिव्ह करून तेल मालिश केसांच्या वाढीला मदत करतं. थंड तेलाऐवजी तेल गरम करून केसांच्या मुळापाशी मसाज केला तर त्यामुळे केसांच्या ग्रोथवरती पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो. यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते आणि केसांचं आरोग्यसुद्धा सुधारतं. त्यासोबतच नियमित केसांच्या मुळाशी मालिश केली तर आपल्या टाळूचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. शिवाय आपलं डोकं शांत राहून आपल्या मेंदूला देखील त्याचा फायदा होतो. केस कोरडे रुक्ष होणे, केस तुटणे, केस अशक्त होणे यासारख्या समस्या, तसंच केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे या समस्यांना देखील चाप बसतो. दुसरं आहे हर्बल हेअर पॅक. पूर्वी आपल्या घरांमध्ये मेहंदी किंवा आवळा पावडरचा हेअर पॅक करून केसायला लावायची पद्धत होती, ज्यामुळे केसांचा रंग डार्क, केस चमकदार आणि मुलायम होण्यासाठी मदत मिळायची. पण आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या हर्ब्स आणि वनस्पतींनी युक्त हर्बल हेअर पॅकचे प्रोडक्ट्स मिळतात. हेअर ग्रोथ बुस्टिंग तत्वांनी युक्त हे हर्बल हेअर पॅक आपल्या केसांची ग्रोथ वाढवण्याकरता आपल्याला उपयोगी ठरतात. असे पॅक निवडा ज्यामध्ये आवळा, हिना, नागरमोथा, भृंगराज, ब्राह्मी, जास्वंद, कढीपत्ता, मेथीचे दाणे, लिंबू, मेहंदी यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केलेला असेल. फक्त पाण्यासोबत त्यांची चांगली पेस्ट तयार करून सहजपणे केसांवरती लावा. 1-2 तास केसांवरती लावून केस साध्या पाण्याने धुवून टाका. या हेअर पॅक्समुळे केसांची रंगत वाढते, तसंच केस मजबूत होऊन केसांच्या सगळ्या समस्या हळूहळू लांब होतात आणि केसांच्या ग्रोथवर सुद्धा परिणाम होतो. तिसरा आहे आवळा. केसांच्या आरोग्यासाठी आवळा हा पारंपरिक आणि अगदी प्राचीन काळापासून वापरला जाणारा एक टॉनिक मानला जातो. आवळ्याचा ज्यूस, आवळ्याचा मुरब्बा, आवळा कँडी, आवळ्याचं सरबत असं वेगवेगळ्या प्रकारे आवळ्यापासून बनणारे पदार्थ आपल्या आहारामध्ये असतील तर आपल्या केसांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. केसांची ग्रोथ बूस्ट करण्यासोबतच केस काळे, घनदाट, निरोगी होण्यासाठी आवळा उपयोगी आहे. आवळ्याचा वापर करून आमला तेल बनवलं जातं. आवळ्यापासून बनवलेला हेअर पॅक आपल्या केसांचं आरोग्य सुधारतो आणि विटॅमिन सी आणि जीवनसत्व आणि खनिजयुक्त असलेला आवळा केसांची लांबी वाढवायला सुद्धा मदत करतो. चौथा आहे कांद्याचं पाणी किंवा कांद्याचा ज्यूस. तांबडे किंवा गुलाबी रंगाचे कांदे याकरता वापरायला पाहिजेत. पांढऱ्या कांद्याचा वापर यासाठी करायचा नाही. यासाठी काय करायचं तर कांदे चिरून खोबरेल तेलामध्ये मंद आचेवरती शिजवून घ्यायचे. तेलाचा रंग लालसर पिवळा झाला की कांद्याचे सत्व तेलामध्ये उतरतात. गाळणीनं हे तेल गाळून काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचंय. आठवड्यातून किमान 2 वेळा हे तेल केसांना लावलं आणि 2 तासांनी केस धुवून टाकले तर केसांना याचा चांगला परिणाम होतो. शक्य असेल तर रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावा आणि सकाळी माइल्ड शॅम्पूने केस धुवून टाका, जेणेकरून कांद्याचे औषधी गुणधर्म केसांना मिळतील आणि केस वाढीसाठी उपयोग होईल. कांद्याच्या रसामुळे केसांची मुळंसुद्धा मजबूत होतात आणि केसांची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं. पाचवा आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये केस विंचरणं. डोकं खाली करून मानेकडून कपाळाकडे उलट्या दिशेने खाली वाकून केस विंचरायला पाहिजेत. तसंच केसांना मालिश करताना सुद्धा डाऊनवर्ड डिरेक्शननेच मालिश करायला पाहिजे. रोज दिवसातून 5 मिनिटं का होईना मान खाली करून केस डाऊनवर्ड डायरेक्शननी ठेवून मालिश करायला पाहिजे. असं केल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो, त्यामुळे केसांच्या त्वचेखाली सुद्धा रक्ताभिसरण चांगलं होतं आणि केसांची वाढ व्हायला मदत होते. 6वा आहे केसांच्या स्वच्छतेसाठी शिकेकाई आणि रिठाचा वापर केला पाहिजे. शिकेकाई आणि रिठा हे पारंपरिक शॅम्पू मानले जातात. केसांच्या स्वच्छतेसाठी शिकेकाई आणि रिठा अतिशय उपयुक्त आहे. या वनौषधींचा वापर केला तर आपल्या केसांची वाढ कोणीही थांबवू शकत नाही. 7वा आहे केसांच्या वेण्या घालणं.
दिवसा केस मोकळे असले तरी रात्री झोपताना तेल लावून केसांची व्यवस्थित वेणी घालून झोपलं पाहिजे. केसांची वेणी घातल्यामुळे केस भरभर वाढतात, केसांच्या मुळांना थोडासा ताण पडतो आणि त्यामुळे केसांच्या वाढीसाठी त्यांना उत्तेजन मिळतं. दोन वेण्या किंवा एक वेणी घालत असलेल्या मुलींचे केस लवकर वाढतात असं नेहमी लक्षात आलंय. याशिवाय केसांवरती आर्टिफिशियल कलर किंवा डाय वापरणं जरा कमी करा. केसांची काळजी घ्या, केमिकल युक्त प्रोडक्ट्सचे प्रयोग कमी करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. आमच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला टिप्स हव्या आहेत तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला तुम्ही जर अजून भेट दिली नसेल तर एकदा भेट द्या. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत सखी.